या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपुरातील रहिवासी सिद्धाराम चंद्रकांत जानकर, नागेंद्र भैरप्पा साबळे, शरणप्पा हनुमंतराव पाटील तिघे राहणार टाकळी तालुका दक्षिण सोलापूर, शरणप्पा खंडप्पा दूधबाते राहणार कुरगोट तालुका दक्षिण सोलापूर, अंकुश आमसिद्ध घोडके या पाचही जणांची दक्षिण तालुक्यातील टाकळी येथे हवेत गोळीबार केल्याप्रकरणी न्याय दंडाधिकारी SP पाटील यांनी अटी शर्तींसह 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर मुक्तता केल्याची माहिती वकिलांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। सदर बातमीचे वृत्त संकलित केले आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। गोळीबार प्रकरणी 5 युवकांना माननीय न्यायदंडाधिकारी श्री SP पाटील साहेबांनी काही अटी व शर्तीसह जात मुचलके 20,000 इतक्या जात मुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली आहे। यातील हकीकत अशी की मौजे चिंचपूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील राहणारे सिद्धाराम चंद्रकांत जानकर, नागेंद्र भैरप्पा साबळे, शरणप्पा हनुमंतराव पाटील व मौजे टाकळी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील राहणारे शरणप्पा खंडप्पा दूधभाते व मौजे कुरगोट तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथील राहणारे अंकुश आमसिद्ध घोडके हे दिनांक 21/10/2023 रात्री 10 ते 22/10/2023 पहाटे 1:15 वाजेपर्यंत टाकळी येथील प्रशांत बिअरबार आणि परमिट रूम समोर टाकळी राष्ट्रीय महामार्गालगत वर नमूद आरोपीने एकमेकासोबत मद्यधुंद अवस्थेमध्ये भांडणे करून व एकमेकांच्या अंगावर धावत जाऊन त्यांच्याजवळील रिव्हॉल्वरने हवेत सार्वजनिक ठिकाणी मानवी जीवितास धोका निर्माण होईल हे माहीत असताना देखील 5 राऊंड फायर करून भीतीचे वातावरण निर्माण केले होते। तसेच पोलीस आल्यावर सुद्धा पोलिसांनी केलेल्या आदेशाचे पालन न करता त्यांच्यामध्ये आपसात भांडणं सुरूच ठेवले व हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध मंद्रू पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 143, 144, 147, 148, 160 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 110, 115, 135 व शस्त्र अधिनियम कलम 3, 4, 25, 27, 30 व मोटर वाहन कायदा 185 प्रमाणे गुन्हा दाखल होऊन त्यातील तपासी कंमलदार श्री प्रशांत होले साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंद्रू पोलीस यांनी माननीय न्यायदंडाधिकारी साहेब यांच्यासमोर हजर केले होते। यात आरोपींचे जामीनचे एकटीला वेळी मी आरोपींच्या आरोपींमध्ये परस्परात कोणताही प्रकारचा हेतुपुरस्पर वाद व भांडण झाले नसून आरोपी हे प्रतिष्ठित आहेत व मेकोर्टाचे पालन अटीचे पालन करण्यास तयार आहेत व संपूर्ण तपास संपलेला आहे असा युक्तिवाद मांडला असता माननीय न्यायदंडाधिकारी श्री SP पाटील साहेबांनी 5ही आरोपींचे जामीनावर आज रोजी मुक्तता केली आहे। मटन चिकन साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां पाया ताहरी मटन बिर्याणी, मटन शीक, चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खीमा मसाला, चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफ चे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस, सोलापूर।